नमस्कार, झिरो आवर मध्ये आपलं स्वागत. मी सरिता कौशिक. कालचा दिवस हा देशासाठी फक्त लोकसभा निकालांचाच नव्हता, तर तो अनपेक्षित बातम्या, धक्कादायक जय पराजयाच्या बातम्या, कहाण्यांचाही होता. पण महाराष्ट्रात आजही धक्के लागणं थांबले नाही. ते का हे सांगतेच, पण त्यासाठी आपल्याला लोकसभा निवडणुकीच्या भाजपाच्या झालेल्या जोरदार पीछेहाटकडे जावे लागेल. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश ही दोन देशातील सर्वात मोठी राज्य, आणि आज दोन राज्यात भाजपला दणका बसला. त्यामुळे 405 स्वप्न तर दूरच राहिलं, पण 272 ची मॅजिक फिगर गाठण्याची मारामार झाली. केंद्रात सरकार बनवायचे असेल तर नीतीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्यावर अवलंबून राहण्याची वेळ भाजपवर आली आहे. अपेक्षित यश न मिळाल्यानं लोकसभा निकालाचे हादरे बसण्याची सुरुवात महाराष्ट्रात झाली आहे. भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि राज्यातील भाजपच्या सुमार कामगिरीची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी पक्षाला वेळ देता यावा यासाठी सरकार मधून मुक्त करण्याची विनंती पक्षाकडे केली. पाहुयात फडणवीस नेमका काय म्हणाले. निवडणुकीचं नेतृत्व हे एक प्रकारे भारतीय जनता पक्षामध्ये मी करत होतो, त्यामुळे या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल, ज्या काही जागा कमी आल्या असतील, याची सगळी जबाबदारी ही माझी आहे, ती मी स्वीकारतो. मी हे मान्य करतो की कुठेतरी मी स्वतः याच्यामध्ये कमी पडलेलो आहे आणि ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे करणार आहे. त्यामुळे हा जो काही भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सेटबॅक महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागला, याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस मी या ठिकाणी स्वीकारतो आहे. आणि मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे, अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचा आहे. त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी, जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल. अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे ते आमची टीम करेल, त्यांच्यासोबत मी असणारच आहे. या संदर्भात लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना मी भेटणार आहे आणि मग त्यांच्या सल्ल्याने ते जे सांगतील त्यानुसार पुढची कारवाई मी करेन. फडणवीसांच्या या बॉम्बमुळे राज्यातील राजकारण खुसळून निघालं नसतं तरच नवल. आणि याच विषयावर आम्ही विचारला होता झिरो आवर मधील आजचा पहिला प्रश्न. तो पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा पहिला प्रश्न सांगते. महाराष्ट्रातल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत फडणवीसांची सरकारमधून मोकळं करण्याची विनंती, भाजप श्रेष्ठी ही मागणी मान्य करतील का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. तिथे दिल्लीत घडामोडी सुरूच होत्या, पण फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातही बऱ्याच हालचाली सुरू झाल्या. फडणवीसांबरोबर प्रेस कॉन्फरन्सला भाजपची बरीच मोठी नेते मंडळी होतीच. त्यांना खास बोलावून घ्यावे असे केंद्रानेच सूचना दिल्याचं फडणवीसांनी सांगितलं. पण त्यांच्या या निर्णयानंतर या सर्व नेते मंडळींच्या सुद्धा हालचाली सुरू झाल्या, प्रतिक्रिया येऊ लागल्या. महायुतीतून सर्वच बड्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या, विरोधकांच्याही आल्या. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज एनडीएच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी दिल्लीत पोहोचले. जेव्हा त्यांना फडणवीसांवर प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी देवेंद्र फडणवीसांशी बोलेन असं सांगितले.
सांगितलं की आपण एक टीम म्हणून काम करतो, त्यामुळे एका निवडणुकीमध्ये कमी जास्त यश अपयश मिळालं याचा अर्थ आपण ही सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे, त्यामुळे पराभवाने खचून जाणारे कार्यकर्ते आम्ही नाही. त्यामुळे त्यांनी देखील सांगितलं की हे लोकसभा निवडणुकीमध्ये जे काही कुठे आपण त्रुटी राहिल्या, काही आपल्याकडून राहून गेलं आणि विरोधी पक्ष जे आहे की एक नरेटिव्ह सेट करण्यामध्ये काही प्रमाणात यशस्वी झालं की संविधान बदलणार, आरक्षण जाणार, अमकं जाणार, तमकं जाणार, एक भीती निर्माण करून जी काही मतं मिळालेली आहे त्यांचा संभ्रम नक्की दूर. फडणवीसांच्या बॉम्ब गोळ्यानंतर भाजपमध्ये हादरे बसले नसते तरच नवल. देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद झाल्यानंतर लागलीच भाजपच्या इतर नेत्यांनीही पत्रकार परिषद घेतली. गिरीश महाजनांपासून ते चंद्रशेखर बावनकुळेंपर्यंत भाजपच्या मोठमोठ्या नेत्यांनी फडणवीसांच्या या भूमिकेवर प्रतिक्रिया दिल्यात. भूमिका ही संघटनेकरता अत्यंत महत्वाची असतं आणि आहे. सरकारच्या बाहेर त्यांनी येऊन कुठल्याही पद्धतीने काम करण्याची गरज नाही या मानसिकतेच्या आहोत. संघटनेमध्ये आणि सरकारमध्ये समन्वय ठेवून अजून या ठिकाणी खूप काम करायची गरज आहे. त्याकरता त्यांनी सरकारमध्येच राहून आम्हाला संघटनेला प्रोटेक्शन द्यावं. निकाल कमी आल्यामुळं आमच्या सर्वांनाच दुःख आहे. कोई फैसला देवेंद्रजी नहीं लिया है, उन्होंने कहा मुझे संगठन का पूरे समय काम करना है, लेकिन ऐसी कहीं बात नहीं हुई थी ना कोर्ट में हुई थी. तो निश्चितपणे त्यांनी नेता म्हणून ती जिम्मेदारी घेतली, पण पुन्हा एकदा एक बैठक घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, त्यांना विनवणी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी ते मान्य केलं. मुंबई भाजप पक्ष कार्यालयात बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंसह अनेक मोठे भाजप नेते फडणवीसांच्या सागर बंगल्यावर पोहोचले, त्यांच्याशी चर्चाही केली. नेत्यांपाठोपाठ मोठ्या संख्येनं भाजप कार्यकर्ते सुद्धा सागर बंगल्याबाहेर दाखल झाले. त्यांनी फडणवीसांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही केली. महाराष्ट्राला महायुतीच्या निराशाजनक कामगिरीची जबाबदारी जशी फडणवीसांनी घेतली, त्याचाच कित्ता आता इतर भाजप नेत्यांनीही गिरवण्यास सुरुवात केली आहे. अमरावतीमध्ये भाजप उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाला. त्यांच्या या पराभवाची जबाबदारी घेत अमरावती भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण पोटेंनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि तो प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडे पाठवला. नागपूरमधूनही फडणवीसांच्या या भूमिकेवर नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर मी अशा नेत्याला सलाम करतो की मी ज्या शहरात काम करतो त्या शहरातनं हा नेता मुंबईला, देशात, विदेशात, राज्यात गेला आहे. माझी विनंती एवढीच आहे देवेंजीला की असं स्वीकारण्याकरताही कलेजा लागतो, तो कलेजा देवेंजींकडे आहे. आणि मला तर माझ्या नेत्यावर आज गर्व आहे की त्यांनी ही स्वीकारली. भले भले हे स्वीकारण्याचं हिंमत करत नाहीत, पण माझी त्यांना विनंती आहे की त्यांच्याच नेतृत्वात भीषण संघर्ष करून हा जो पराभव झाला आहे किंवा हे जे काही सीट्स आमच्या कमी आल्या आहेत विधानसभेत, हा पराभवाचा विजय साकारून परत 180 200 NDA सीट्स कशा महाराष्ट्रात येतील याचं त्यांनी त्यांच्याच नेतृत्वात आम्ही पूर्ण ताकदीने प्रयत्न करू. फडणवीसांच्या मला सरकारमधून मोकळं करावं या विधानावर शिवसेना, ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहूया. जनतेनं महाराष्ट्राच्या, विदर्भाच्या खास करून त्यांना जबाबदारीतून मुक्त केलेलंच आहे, पूर्णपणे मुक्त केलं. त्यांना विधानसभेसाठी ती मुक्तता हवी असेल तर विधानसभेला महाविकास आघाडी 185 जागा जिंकते, त्यानंतर त्यांना कायमची मुक्तता मिळेल. मग त्यांना जे इतर त्यांच्या संस्था आहेत वनवासी आश्रम अमूक तमूक तिथेच जाऊन काम करावं लागणार आहे. त्यांनी जे पेरलं महाराष्ट्रामध्ये
त्यांनी विष पेरलं. पेशवे काळामध्ये एक आनंदीबाई होत्या बरं का, तसे हे सगळे राजकारणातले आनंदीबाई आहेत. कारस्थानं करणं, कपट करणं, महाराष्ट्रातल्या राजकारणातले खलनायक कोण असतील तर ते देवेंद्र फडणवीस आहेत हे रस्त्यावरचा बच्चा बच्चा सांगेल. उद्विग्न होऊन असे उद्गार काढले आहेत किंवा काय, आणि तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. महाराष्ट्रातली जनता महाराष्ट्रातल्या राज्यकारभाराला तर प्रचंड कंटाळलेली आहे, आणि हा तर मोदी साहेबांच्या कारभाराबद्दलचा अभिप्राय दिला आहे जनतेने. महाराष्ट्रात तर दोन पक्ष फोडले, राज्य कोणत्याही परिस्थितीत आणायचंच ठरवून आणलं, या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या मनाला लागलेल्या आहेत आणि त्याचा परिणाम विधानसभेत दिसेल अशी मला खात्री आहे. लोकसभा निकालानंतर महायुतीमध्ये हलकल्लोळ माजलेला असताना दिग्गजांना धूळ चारत लोकसभेच्या 9 जागाही जिंकलेल्या, खास जे सोडून गेले होते त्यांचा धुवा उडवलेल्या उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानावर विजयी जल्लोष साजरा करण्यासाठी ठाकरेंचे शिलेदार अर्थात जिंकलेले खासदार आज मुंबईत आले. ओम राजे निंबाळकर, राजाभाऊ वाझे, संजय देशमुख, संजय दीना पाटील, अरविंद सावंत, भाऊसाहेब वाकचौरे, अनिल देसाई, संजय जाधव, नागेश आष्टीकर यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनीही मिठाई भरून पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं. तिकडे ठाकरेंच्या गोटात जल्लोषाचं वातावरण असताना इकडे पराभव जिव्हारी बसलेल्या महायुतीत धुसफुशीला सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरींनी तर झालेल्या पराभवाचं खापर आपल्या सहकाऱ्यांवरच फोडलंय, पाहुयात. आम्हाला अपेक्षा होती की जर आम्हाला नाशिक भेटली असती, भुजबळ साहेब नाशिक त्या ठिकाणी लढले असते, जिंकून आले असते, परभणीची विटेकरांची जागा आमची सक्षमपणे आली असती, त्याच्यानंतर गडचिरोलीला धर्मराव बाबांची जागा आली असती, आणि उस्मानाबादची धाराशिवची सीटसुद्धा जर दाजी बिराजदारांसाठी आम्ही प्रयत्नरत होतो, पण त्यांना पण वेळेवर तिकीट नाही भेटलं. म्हणजे यात सगळं समीकरण बघितलं तर असं लक्षात येतं, एकंदरीत महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महायुतीतल्या दोन्ही घटक पक्षांना फायदा झालेला आहेच, पण त्या दोघांचा जर फायदा व्हायचाच असता तर बारामतीमध्ये आमचा पराभव झाला नसता. राष्ट्रवादीकडून पराभवासाठी शिवसेनेकडे बोट दाखवलं जात असताना शिवसेनेनेही तीच री ओढली आहे. दोन वेळचे खासदार राहिलेले नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे यंदा पराभूत झाले आणि या पराभवासाठी त्यांनी उशिरा जाहीर झालेल्या उमेदवारीला जबाबदार ठरवलं, तसंच प्रचारात काहींनी काम न केल्याचा फटका बसल्याचं सांगितलं. गोडसेंनी कोणाचंही थेट नाव घेतलं नसलं तरी हा रोख छगन भुजबळांकडेच होता. उमेदवारी उशिरा दिल्याचा काही प्रमाणामध्ये त्याचा इम्पॅक्ट या ठिकाणी निश्चित लक्षात आला. खरं तर महायुतीमध्ये भाजप असेल, महाराष्ट्र युनिव्हर्सिसेना असेल, शिवसेना असेल, आरपी असेल, यांनी निश्चित प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न केले. काही प्रमाणामध्ये राष्ट्रवादीच्या देखील काही पदाधिकाऱ्यांनी निश्चित चांगलं काम केलं, परंतु कोणी केलं नाही हे सर्व जनतेला माहिती. एबीपी माझानं जेव्हा गोडसेंच्या आरोपांबाबत फोनवर छगन भुजबळांना विचारणा केली तेव्हा त्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान काल बीडमध्ये पंकजा मुंडेंना पराभूत करून शरद पवारांचे नवे खासदार बजरंग सोनवणे जायंट किलर ठरले. विजय मिळाल्यानंतर बजरंग बाप्पानं सर्वप्रथम कुठं धाव घेतली असेल तर ती अंतरवाली सराटीकडे, थेट मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या भेटीला, तेही रात्री 1 वाजता. विजयाचा गुलाल उधळून आलेल्या बजरंग सोनावणेंचा जरांगेंनीही सत्कार केला. या भेटीवेळी मनोज जरांगे फॅक्टरमुळेच बीडमध्ये विजय मिळाल्याची कबुली बजरंग सोनावणेंनी दिली.
बीड लोकसभा मतदारसंघात तापलेल्या ओबीसी विरुद्ध मराठा वादामुळेच पंकजा मुंडेंना फटका बसल्याचं मानलं जात आहे. महाराष्ट्रातल्या लोकसभा निकालांनी सध्या महायुतीमध्ये भूकंप आणलाय. एवढ्या मोठ्या पराभवामुळे सर्वच पक्ष बॅकफूटवर गेले असून सर्वांचीच दाणादाण उडाली आहे आणि हीच परिस्थिती आगामी विधानसभा निवडणुकीतही कायम राहिल्यास आपलं काय होणार ही भीती चिंता निश्चितच शिवसेना शिंदे पक्ष आणि तसंच राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील आमदार असणार आहे. त्यामुळेच राजकीय भवितव्याचा विचार करता मतदारांचा कौल पाहता अजित पवारांसोबत असलेल्या आमदारांपैकी 18 ते 19 नाराज आमदार सुप्रिया सुळेंशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती फिरू लागली. तसंच 11 ते 12 आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचंही सांगितलं जात आहे. स्वतः रोहित पवार यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूया. माझ्या अंदाजाने 18 ते 19 लोक जे आमदार आहेत ते आमच्या नेतासाहेबांच्या संपर्कात आहेत आणि 12 अजितदादांचे आमदार हे भाजपच्या संपर्कात आहेत. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये काय होतं हे आपल्याला बघावं लागेल. काही असे आमदार आहेत की ज्यांनी साहेबांबद्दल कुठेही काही निगेटिव्ह बोललेलं नाही आणि काही व्यक्तिगत नाही तर दबावतंत्र करून त्यांना तिकडं जावं लागलं आहे. त्यामुळे अशी जी लोकं आहेत तर अशा लोकांना घ्यायला काही हरकत नाही. पण ज्या लोकांनी खालच्या लेवलला जाऊन आपल्या नेत्यांच्या विरोधात विचाराच्या विरोधात काही वक्तव्य केले असतील अशा लोकांना घेऊ नये असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. इतक्या राजकीय घडामोडी असल्या तरी चर्चा राहिली ती देवेंद्र फडणवीसांचीच. महाराष्ट्रात भाजपची झालेली पीछेहाट, फडणवीसांची भूमिका, महायुतीत सुरू झालेले आरोप प्रत्यारोप, विरोधकांचं आव्हान या सर्व विषयांवर सविस्तरपणे बोलण्यासाठी झिरो आवर मध्ये उपस्थित आहेत भाजपा नेते आणि पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा. लोढाजी, आपलं झिरो आवर मध्ये स्वागत आहे. खरं तर एकीकडे आपलं सरकार केंद्रात येतंय, मात्र महाराष्ट्रात जर महाराष्ट्रातले जर हाल बघितले तर आपलं अभिनंदन करावं का हा प्रश्न समोर येतोय आणि कुठंतरी तेच आज देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये आम्हाला दिसलं. काय नक्की पुढे अपेक्षित आहे? फडणवीसांनी संध्याकाळच्या बैठकीत सुद्धा जो आग्रह नेत्यांनी केला की राजीनामा देऊ नये तो मान्य केला नाही असं कळतंय. पुढे नक्की काय अपेक्षित आहे? सर्व कार्यकर्त्याने महाराष्ट्राची जनतेने देवेंद्रजीचं नेतृत्व हवं आहे म्हणून आम्ही सर्वजण देवेंद्रजीने निवेदन केलं आहे की तुम्ही हा राजीनामा मागे घ्यावा. हा त्यांच्या व्यक्तिगत विषय न होता हा एक सामूहिक जबाबदारी होती आणि त्यामध्ये आम्ही सर्वजण कुठे न कुठे अपयशी ठरले हा वस्तुस्थिती आहे. पण आता माननीय देवेंद्रजीने सांगितलं आहे की जे केंद्र निर्णय करतील ते निवेदन आहे, कार्यकर्त्याचा आग्रह आहे, आम्हाला गरज पण आहे की माननीय देवेंद्रजीने आपला हा राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा. नक्कीच. केंद्राशी अजून त्यांचं बोलणं झालंय का? केंद्रीय नेतृत्वाशी त्याबद्दल मला माहिती नाही. मी एक कार्यकर्ता म्हणून आमदार म्हणून त्यांच्या सहकारी म्हणून माझे नेता आहे म्हणून मी हा अपेक्षा धरतो की त्यांचा राजीनामा स्वीकार होणार नाही आणि ते आमच्या नेतृत्व कंटिन्यू करतील. खरं तर अशीच एक गोष्ट आपण एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा सुद्धा आपल्याला अशीच घटना बघायला मिळाली होती. उपमुख्यमंत्री पद त्यांना नको होतं, मात्र पक्षानं त्यांना सांगितलं म्हणून त्यांना ते मान्य करावं लागलं होतं. मात्र ह्या वेळेला पक्षाचा निर्णय ते स्वीकारतील का? मध्ये माननीय नरेंद्रभाई मोदीजीने पण आता हा लोकसभाच्या निवडणुकीत एक वेळा सांगितलं होतं की देवेंद्रजीने फार त्याग केलेला आहे. त्याने मुख्यमंत्री पदसाठी मुख्यमंत्री होते तरी पण त्याने पार्टीचे निर्णयानुसार पार्टीचे मात्र महाराष्ट्राच्या हितामध्ये उपमुख्यमंत्री पद स्वीकारला त्याने ते स्तुती आहे असा माननीय आमचे सर्वांचे नेते माननीय नरेंद्रभाई मोदीजीने सांगितलं होतं 20 दिवसापूर्वी. माननीय देवेंद्र फडणवीस लहानपणापासून
संघचे स्वयंसेवक आहे, भाजपाचे कार्यकर्ता आहे, ते एक शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे, ते आमचे नेता आहे, पण ते कार्यकर्ता पण आहे. आम्ही सर्वजण पार्टी काय निर्णय करतील, देवेंद्रजी काय करतील आम्हाला ते माहीत नाही, पण आम्हाला सर्वांची इच्छा आहे, मनापासून इच्छा आहे की देवेंद्रजी आमचा नेतृत्व कंटिन्यू करावा आणि त्यांना आपला राजीनामा मागे घ्यावा. लोढाजी एक अजून प्रश्न आपल्याला विचारते. एकंदरीत आज वेगवेगळ्या नेते मंडळींची जी वक्तव्य आली त्यामुळे असं वाटतंय की महायुतीमध्ये कुठेतरी धुसफूस सुरू झालेली आहे आणि नेते मंडळी जी आहेत ती म्हणजे राष्ट्रवादीनं भाजप आणि खास शिवसेनेकडे बोट दाखवलं तर शिवसेनेनं सुद्धा सर्वेचं कारण सातत्यानं पुढं केलं जात आहे असं सांगितलं. नक्की काय होत आहे? मी असं आहे की आम्हाला काही सीट आम्ही गमावली तर एक वुमन सायकोलॉजी आहे की कोणी जे काही चांगला जागा तर त्यामध्ये माझ्या प्रमाणे प्रयत्न होता, माझा क्रेडिट होता, पण काही प्रॉब्लेम झाली तर स्वतःमध्ये पण मिस्टेक शोधताना अजून कोण रेस्पॉन्सिबल आहेत त्यांच्यावर पण बोट दाखवतात. तर हा एक कोणा एक व्यक्तीची किंवा एक पार्टीची मिस्टेक ना होती तर एक सामूहिक आम्ही तिघे एकत्र लढून इलेक्शन लढले आणि जिंकले तर आमची एकत्र जीत होती, हारले तर आमची एकत्र हार आहे. कोणाची एक वर बोट दाखवायचं काय कारण नाही. बरोबर. पण एनडीएची आज दिल्लीत बैठक झाली मात्र राज्यातील नेतृत्व एकत्र बसलेलं दिसत नाहीये. तुमचा पक्ष एकत्र बसला असेल मात्र भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असं कालच्या निकालानंतर एकत्र आलेले नाही, ते येणार आहेत का? बैठक आहे का? एकत्र आहे ना का? आज सर्व होते तिथे. एकनाथजी शिंदे पण होते, प्रफुल्ल पटेलजी पण होते, भाजपाचे सर्व नेते पण होते, ज्यांना बोलवले ते सर्व होते तिथे. ते आता आम्ही एकत्र आहे असा तुम्ही आम्ही आपला मानावा लागेल की ते एकत्रात कोणी आज नाही गेले तर ते त्यामध्ये काही मन दुखावा आहे असा काही सत्य नाही. मी त्यामध्ये नाही आहे. मी एक एनडीएची बैठक नक्कीच झाली. लोढाजी माझा प्रश्न विचारण्याचा पाठीमागे अर्थ हा होता की महाराष्ट्रात जे काही घडलं आणि जे आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याला बघता महाराष्ट्राच्या निर्णयाबाबत निकालांबाबत चर्चा करण्यासाठी नेते मंडळी बसणार का? मला सीताजी ऑनेस्टली काय माहित नाही त्याबद्दल. लोढाजींशी आपला संपर्क तुटला आहे पण ते आलेत झिरो आवर मध्ये आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं दिली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करते. आता वळूयात आम्ही विचारलेल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. त्या प्रश्नावरील तुमच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया आपल्या पोल सेंटरला. माफ करा, आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा प्रश्न बघूया. महाराष्ट्रातल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत फडणवीसांची सरकारमधून मोकळं करण्याची विनंती, भाजप श्रेष्ठी ही मागणी मान्य करतील का? सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया बघूया. एक्स वरून योगेश देशमुख, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर आल्या असताना भाजपचे अभ्यासू नेते फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी भाजप पक्षश्रेष्ठी मान्य करणार नाहीत. यूट्यूबवरून प्रदीप लोंढे, सरकार बरखास्त करून राज्यात लवकर निवडणूक घ्यावी. इंस्टाग्रामवरून आदित्य देशमुख, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नैतिकता काय असते हे विरोधकांनी शिकलं पाहिजे. इंस्टाग्रामवरून रोहित पोळ, विधानसभेत महायुती 150 अधिक जागा मिळवणार. आम्ही विचारलेल्या प्रश्नावरील तुमचा कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. परत एकदा आजचा प्रश्न. महाराष्ट्रातल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत फडणवीसांची सरकारमधून मोकळं करण्याची विनंती, भाजप श्रेष्ठी ही मागणी मान्य करतील का? 61,000 मतं युट्यूबवर, 83% होय म्हटलंय, 17% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 9,000 मतं,
66% म्हटलंय होय, 34% नाही. फेसबुकवर एकूण 1500 मत. सत्तर टक्क्यांनी म्हटलंय होय, 30% नाही. बघूया एक्सचा कौल. 69% होय म्हटलंय, 31% नाही. देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र सरकार बाहेर राहण्याची इच्छा व्यक्त करण्याची ही दुसरी वेळ. शिंदे सरकार बनलं तेव्हा पक्षश्रेष्ठींनी फडणवीसांना बळेच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला लावलं होतं. खरं तर तेव्हापासून आणि त्यानंतर अजितदादा सोबत आल्यावर या सरकारमध्ये समन्वय राखण्याचं काम फडणवीस करत आले आहेत. पक्षासाठी ही कसरत करत असतानाच लोकसभेत पक्षाची कामगिरी निराशाजनक झाली. या पराभवाची जबाबदारी घेत पायउतार होण्याची इच्छा ते व्यक्त करत असतील यामागे उद्विग्नता हे महत्वाचं कारण असेल. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्या समोरचा मार्ग हा काटेरी आणि आव्हानांनी भरलेलाच राहिला आहे. हे सगळं करत असताना आपल्याकडून काही चुका झाल्यात का? पक्षातील जुन्या जाणत्या सहकाऱ्यांना आणखी व्यवस्थित हाताळायला हवं होतं का? काही लोकांवर विश्वास टाकण्याची घाई केली आहे का? महाराष्ट्रातील गढू झालेलं जातीचं राजकारण समजून घेण्यात आपण कमी पडलोय का? अशा काही विरोधकांचं उपद्रव मूल्य ओळखण्यात कमी पडलोय का? त्यांना हलक्यात घेण्याची चूक झाली आहे का? अशा आणि अनेक इतर बाबींवर फडणवीसांसारखे चाणाक्ष नेते चिंतन जरूर करतील. आता हे काम ते सरकारमध्ये राहून करतात की बाहेर पडून हे लवकरच कळेल. पण एक गोष्ट नक्की, आजच्या घडीला देवेंद्र फडणवीस यांचे सरकारच्या बाहेर पडणे हे त्यांना वैयक्तिकरित्या उसंत देऊन जाईलही. एक नवी दृष्टी घेऊन विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची संधी सुद्धा त्यांना मिळेल. पण महायुती सरकारला फडणवीस बाहेर पडल्यास मात्र चेहरा, विश्वासार्हता, सहकार आणि समन्वय सर्वच बाबतीत फटका बसेल. देशात पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या टर्मचा मार्ग मोकळा झालाय. कारण एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी मित्रपक्षांनी समर्थनाचं पत्र सोपवलं आणि त्यानंतर राष्ट्रपतींनाही सर्वजण भेटले. त्याच बैठकीत एनडीएनं सत्ता स्थापनेसाठीचा दावाही केला. भाजप नेतृत्वातील एनडीएला संपूर्ण बहुमत मिळालंय. भाजपच्या 240 जागांसह एनडीएचा आकडा 294 वर गेलाय. तर विरोधकांच्या एनडीए आघाडीला 234 जागा मिळाल्या. असा निकाल लागला असला तरी राजकीय गणित मात्र फसली आहेत का अशा चर्चा सुरू झाल्यात आणि त्याला कारण ठरतोय 294 आकडा. त्याचं झालं असं की 2014 आणि 19 मध्ये संपूर्ण बहुमत मिळवणाऱ्या भाजपला यावेळी 240 जागा मिळाल्या, म्हणजे मेजॉरिटी पासून 32 जागा दूर. दुसरीकडे मित्रपक्ष असलेल्या चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाला 16 तर नितीश कुमारांच्या जेडीयूला 12 जागा मिळाल्या. त्यामुळे भाजपला बहुमताचा आकडा गाठायचा असेल तर दोन्ही पक्षांचा पाठिंबा आवश्यक असणार आहे. त्यातच आज दिल्लीत आयोजित एनडीएच्या बैठकीला चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार पोहोचले आणि दोन्ही नेत्यांच्या भूमिकांवरच्या चर्चा शांत झाल्या. मात्र खरा प्रश्न होता तो नितीश कुमारांचा. कारण जेव्हा देशात लोकसभा निवडणुकांची चर्चा सुरू झाली होती तेव्हा नितीश कुमारांनी मोदी विरोधकांच्या भेटी घेतल्या. काँग्रेसच्या नेतृत्वात 28 विरोधी पक्षांना एकत्र आणलं. नितीश कुमारांच्याच नेतृत्वात इंडिया आघाडीची ही स्थापना झाली. मात्र ऐन लोकसभेच्या तोंडावर नितीश कुमारांनी इंडिया आघाडीची साथ सोडली आणि भाजपच्या एनडीएत सामील झाले. त्यांनी याआधीही किमान 3 वेळा भाजपची साथ सोडली आहे आणि आता तर मोदींच्या हॅटट्रिकची चावी नितीश कुमारांच्या हातात आली आहे. अशा वेळी नितीश कुमार काय करणार यावरच होता आपला आजचा दुसरा प्रश्न आणि तोच पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न,
मोदींसोबत असणारे चंद्राबाबू नितीश कुमार यांना इंडिया आघाडीचे फोन, मोदींची साथ सोडतील असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही? हा प्रश्न का पडलाय? कारण आज सकाळचीच दृश्य पहा. आज दिल्लीत भाजप आघाडी आणि काँग्रेस आघाडी अशी दोन्ही आघाड्यांची बैठक होती. त्याच बैठकीसाठी नितीश कुमार बिहारमधून निघाले तेव्हा त्यांच्या मागच्या सीटवर होते तेजस्वी यादव, बिहारचे विरोधी पक्ष नेते. काही महिन्यांपूर्वी याच नितीश तेजस्वी जोडीनं पुढाकार घेत विरोधकांची मोट बांधली, इंडिया आघाडी ही स्थापन केली आणि आता दोघही एकमेकांविरोधात आहेत. पण आज जेव्हा दिल्लीतील महत्वपूर्ण बैठकीला दोन्ही नेते बिहारमधून निघाले तेव्हा दोघही एकाच विमानातून निघाले. आधी तेजस्वी यादव मागच्या सीटवर बसले होते पण प्रवासादरम्यान नितीश कुमारांनीच तेजस्वी यादवांना बाजूच्या सीटवर बोलावलं. पुढे दोघांनी प्रवास आजूबाजूलाच बसून केला. नितीश तेजस्वी एकत्र दिल्लीत पोहोचले पण पुढे आपापल्या बैठकांना निघून गेले. तिकडे एनडीएच्या बैठकीला पोहोचलेल्या नितीश कुमारांकडे तेजस्वी यादवांनी एक मागणी केली आहे, ती पाहूयात. एक आपका वीडियो और फोटो वायरल हो रहा है, पहले आगे पीछे बैठे थे, अब प्लेन में साथ बैठे, क्या बात हुई नीतीश जी से? नहीं नहीं, सलाम दुआ हुई, फिर देखे कि मेरा सीट पीछे लौट था तो बाद में वो देखे आए हैं तो हमको आगे बुलाए तो हम आगे चले गए. तो कुछ बात हुई पॉलिटिकल बात? अब ये सब छोड़िए, ये सब समय पर बात किया जाता है, ये सारी बातें बाहर नहीं बताई जाती. कधी काही पंतप्रधान पदाच्या शर्यतीत विरोधकांकडून नितीश कुमारांचं नाव आघाडीवर होतं आणि आता त्याच नितीश कुमारांच्या समर्थनानं मोदींच्या पंतप्रधान पदाचा मार्ग मोकळा झालाय. आज दिल्लीत एनडीएच्या घटक पक्षांची बैठक झाली, त्याची दृश्य जेव्हा समोर आली तेव्हा एनडीए मधील पक्षांची वाढलेलं महत्व दिसून आलं. बैठकीच्या केंद्रस्थानी नरेंद्र मोदी होते आणि नेत्यांची गर्दी होती. एका बाजूला भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, राजनाथ सिंह आणि अमित शाह होते तर दुसऱ्या बाजूला चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. त्यांच्याशिवाय प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, पवन कल्याण, अनुप्रिया पटेल, जयंत चौधरी, जितनराम मांझी, चिराग पासवान, कुमार स्वामींसह इतर मित्रपक्षांचे अध्यक्ष उपस्थित होते. या सगळ्यांनी नरेंद्र मोदींनी ना आपल्या समर्थनाचं पत्र भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याकडे सोपवलंय. त्या पत्रात मोदींच्या नेतृत्वात गेल्या 10 वर्षांमधील कामगिरीचा उल्लेख आहे आणि त्यातच नरेंद्र मोदींनाच पुन्हा नेता म्हणून निवडत आहोत अशी घोषणाही करण्यात आली आहे. सगळ्यात महत्वाचं, ज्या नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंविषयी चर्चा होत्या की मोदींना पाठिंबा देण्यासाठी कोणकोणती खाती मागणार, तर आत्ताच आलेली एक मोठी अपडेट सांगते की नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू या दोन्ही नेत्यांनी मोदींच्या तिसऱ्या टर्मला कोणत्याही विशेष मागणी केलेली नाही. दिल्लीतील सूत्रांच्या माहिती आधारे एनडीएचे नेते लवकरात लवकर सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत आणि त्यासाठी त्यांनी राष्ट्रपतींकडे वेळही मागितल्याचं कळतंय. दरम्यान आजच्या बैठकीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूयात. आणि आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली ती बैठक झाली आणि एनडीएच्या घटक पक्षांनी, म्हणजे आम्ही शिवसेनेने पण मोदीजींना समर्थनाचं पाठिंब्याचं पत्र दिलं. एक आनंदही आहे की सलग तिसऱ्यांदा आदरणीय मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री होत आहेत. किंबहुना देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याचं काम मोदीजी नक्की करतील. ह्या पुढचा 5 वर्षाचा जो कालावधी आहे त्यामध्ये महाराष्ट्राला देखील मोठ्या प्रमाणावर मोदीजींकडून, केंद्र सरकारकडून विकासाच्यासाठी पूर्ण योगदान, सपोर्ट मिळेल. दुसरीकडे काँग्रेस नेतृत्वात असलेल्या इंडिया आघाडीची ही बैठक संध्याकाळी सुरू झाली आहे. कालच्या निकालात इंडिया आघाडीला 334 जागांवर विजय मिळाला आहे.
त्यात काँग्रेसला सर्वाधिक म्हणजे 99 जागा मिळाल्या. इंडिया आघाडीनं सत्ता स्थापनेचा दावा केला पाहिजे अशी मागणी कालच उद्धव ठाकरेंनी केली होती. मात्र इंडिया आघाडीला सरकार स्थापन करायचं असेल तर त्यांना आणखी 38 जागांची आवश्यकता आहे. त्यासाठी इंडिया आघाडीला चांगलीच तडजोड करावी लागणार आहे. यासह विरोधी पक्षाचा नेता कोण असणार आहे, नव्या लोकसभेत विरोधी पक्ष नेतेपद कोणाला मिळेल, यासह अनेक विषयांवर आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी चर्चा झाली. त्यासाठी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ओमर अब्दुल्ला, अभिषेक बॅनर्जींसह घटक पक्षांचे अनेक नेते पोहोचले होते. याच बैठकीत बोलताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी संविधान बचावासाठी देशातल्या सगळ्या राजकीय पक्षांना इंडिया आघाडीची दारं खुली असल्याचं सांगितलं. तर याच बैठकीआधी संजय राऊतांनीही इंडिया आघाडीनं सत्ता स्थापनेचा दावा केला पाहिजे असं वक्तव्य केलंय, ते पाहूया. तुम्ही प्रयत्न करणार का सरकार बनवण्याचा सगळ्यांना सोबत घेऊ? की त्यांना शपथ घेऊ द्या, शपथ घेतल्यावर घरी पाठवण्यात मजा असते ना. शपथ त्यांनी पहाटे घेऊ द्या, दुपारी घेऊ द्या, संध्याकाळी घेऊ द्या, कुठेही घेऊ द्या. शपथ घेतल्यावर बोरा बिस्तार बांधताना मजा येते बघताना अशा लोकांचा. केंद्रात काय कारण लक्ष आता केंद्राकडे, सगळं राजकारण केंद्रात जाणार, तुम्हीही आता दिल्लीला निघालेले आहात, प्रयत्न होतील का नाही माझा स्पष्ट प्रश्न आहे. काय ना होणार, राजकारणामध्ये आम्ही आहोत, आम्ही राजकारणामध्ये, आमच्याकडे आकडा आहे, आमचा आकडा नगण्य एक्झिट पोलने दाखवला तुम्ही लोकांनी, तसा आकडा नाही आमच्याकडे. किंवा मोदी आणि शहांच्या मीडिया पोलने दाखवला तसा आकडा आहे का? नाही. आमच्याकडे स्वतःचे 250 आहेत. काही गरज. संजय राऊतांना जरी इंडिया आघाडीनं सत्ता स्थापन करावी अशी इच्छा व्यक्त केली असली तरी मात्र 272 चा आकडा गाठणं कठीण आहे. आणि तोच आकडा गाठायचा असेल तर एनडीएत मोठी फूट पाडावी लागेल आणि तरच इंडिया आघाडीला संधी असेल. असो, आता वेळ झाली आहे तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची आणि त्यासाठी जाऊया मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा पाहूया. प्रतिक्रिया आहे एक्स वरून भगवान शेळके यांची. नितीश कुमार ही संधी सोडणार नाहीत, ते नाईलाज म्हणून मोदींसोबत गेले होते कारण भाजप मित्र पक्षाला कधी मोठे होऊ देत नाहीत. एक्स वरून मिलिंद पाटील, चंद्राबाबू नाही जाणार पण नितीश कुमार बेडूकुड्या मारण्यात पटाईत आहेत, त्यांचा काही भरोसा नाही. एक्स वरून सकाझम 11-12, उद्धव ठाकरे आणि या दोघांचा स्वभाव सारखा असेल तर असे होऊ शकेल. फेसबुकवरून श्याम ठाणेदार, जर शरद पवारांनी मनात आणले तर ते या दोघांनाही इंडिया आघाडीत आणतील. फेसबुकवरून संजय मोरे, आतापर्यंत जे महाराष्ट्रात राजकारण चालत होते तेच यापुढे देशपातळीवर चालणार. यूट्यूबवरून अनामिक, नितीश कुमार हे दुसरे शरद पवार आहेत, कोणतेही सरकार आले तरी देखील ते 5 वर्षे टिकणार नाही. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पाठिंब्यानं दिल्लीतलं चित्र जवळपास स्पष्ट झालंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 8 जूनला नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. मात्र नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांचा राजकीय इतिहास पाहिला तर नक्कीच वेगवेगळ्या राजकीय चर्चांना वाव आहे. त्यावर होता आपला प्रश्न, ज्याचा पोल रिझल्ट आपण पाहूयात. बघूया आपला आजचा दुसरा प्रश्न. चंद्रबाबू नितीश कुमार यांना इंडिया आघाडीचे फोन, मोदींची साथ सोडतील असं वाटतं का? एकूण 1,00,000 मतं युट्यूबवर. 77% म्हणणं आहे होय, 23% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 10,000 मतं, 69% म्हणणं आहे होय, 31% नाही. फेसबुकवर एकूण 2,000 मतं,
66% होय म्हटलंय, 34% नाही. एक्स चा कौल 62% होय म्हटलंय, 38% नाही. हा निवडणूक निकाल सगळ्यांना काही ना काही शिकवणारा ठरला. ज्या मोदींनी देशभरात विकास कामांवर जोर दिला आणि ज्यांच्या राजकीय इच्छाशक्तीमुळे अयोध्येत राम जन्मभूमीवर भव्य राम मंदिर उभं राहिलं, ज्यांच्या कार्यकाळात काशी मथुरेतील मंदिरं अतिक्रमणातून मुक्त होतील अशी देशातील हिंदूंना आशा होती, त्याच मोदींचं वाराणसीत मताधिक्य मोठ्या प्रमाणात घसरलं. 2014 साली 4.25 लाख, 2019 साली 4.5 लाखांनी जिंकणाऱ्या मोदींना यावेळी फक्त 1.5 लाख मतांनी विजय मिळाला. नागपूरच नाही तर देशात विकासाच्या महामार्गाचं जाळं विणणाऱ्या नितीन गडकरींना सुद्धा फक्त 1,37,000 मतांनी विजय मिळालाय. या सगळ्यातून मोठी महत्वाची शिकवण, लोकसभेत सर्वात जास्त जागा जिंकणाऱ्या सर्वात मोठा पक्ष भाजपला मिळाली असेल. मतदारांना गृहीत धरू नका, विरोधकांना हलक्यात घेऊ नका, जुन्या मित्रांचा मान सन्मान राखा. नवे मित्र जोडता आले नाही तर तरी चालेल, पण जुन्या मित्रांना विनाकारण गमावू नका. आपली विकास कामं जनतेपर्यंत पोहोचतायत का याकडे लक्ष द्या. आपली इमारत ज्या पायावर ज्या कोअरवर मजबूत उभी आहे त्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांच्या बलिदानाचा विसर पडू देऊ नका. नवी टीम बनवण्याच्या नादात पक्षातील जुन्या सहकाऱ्यांना खड्यासारखं दूर सारण्याआधी 10 वेळा विचार करा. एकाच चेहऱ्यावर अवलंबून राहण्याचा अतिरेक टाळा, गाफील राहू नका. खरं तर याच बाबी इतर सर्वच पक्षांना आणि नेत्यांनाही लागू होतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.